मिळतील जुळती आहे तेवढी पाहिजे तशी ते रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे अजून 30 ते 40% भाववाढ असल्यामुळे थोडा पावसाळ्यामुळे थोडीशी विक्री थोडी कमी आहे पण बऱ्यापैकी चालू आहे चांगला रिस्पॉन्स वगैरे येतो आहे आता हळूहळू दिवाळीची रौनक येते पूर्वी 15 दिवस महिन्यापासून दिवाळीचा ते उत्साहाला सुरुवात होत होती आता तशी रौनक वाटते का नाही अजून तसं काही वाटत नाही आहे आता दिवाळी 3-4 दिवसाची राहते पहिले 15 दिवस 20 दिवसापासून दिवाळी सुरू होऊन जायची लोक घ्यायची पण आता तरी आहे चांगल्या पैकी चालू झालेलं आहे आता भरपूर प्रकारची कंदील आलेली आहे यावर्षी लाईटिंग भरपूर प्रकारची आलेली आहे त्याच्यामुळे ग्राहकांची चॉईसनुसार आपण उपलब्ध करून देत आहोत त्यांना मागणी जास्त कशा कुठल्या याला आहे कंदील का चांदणीला मागणी आता सध्या कंदीलला आहे फॅन्सी कंदील वगैरे आहेत नवीन आलेले डेकोरेटिव्ह कंदील आहेत जे दोघं याच्यासाठी वापरू शकतो आपण आउटडोअर इनडोअर दोघांसाठी वापरता येतात असे कंदील पण आहे अजून येणाऱ्या दिवसामध्ये अजून ग्राहक वाढेल हो अजून येणाऱ्या दिवसात जसे दिवाळी जवळ येते त्यावेळेस ग्राहकांची वाढण्याची संख्या आहे महागाई किती टक्के वाढली महागाई 30 ते 40% वाढ आहे त्यामुळे थोडासा फरक आहे फरक जाणवतो ग्राहकावर थोडासा फरक आहे यावेळेस मार्केट चांगलं आहे की आता चालू झाली आहे अजून हळूहळू चांगलं होईल चांगलं पण जे 15 दिवस महिन्या आधी ज्याप्रमाणे ग्राहक येत होते तसे यावेळेस येताना दिसत नाही सर ते शेतीचे कामं चालू आहेत सध्या त्याच्यामुळे मजूर वर्ग येत नाही आता आणि त्यामुळे सगळ्यांनी गेला भाव वगैरे कसं काय यावेळेस भाव तेच दरवर्षी प्रमाणे काही वाढत वगैरे नाही काही वाढ नाही कुठल्या कुठल्या याचा फॅन्सीमध्ये काय आहे फॅन्सीमध्ये बघा नवीन आलं आहे बाकी फारसे माल नवीन नवीन फॅन्सीमध्ये आहे मागणी जास्त कोणाला आहे मागणी इंडियनला जास्त आहे इंडियनला लाईटिंगमध्ये लाईटिंगमध्ये पण इंडियन जास्त आहे इंडियन जास्त आहे यावर्षी दिवाळी फार सुखमय सुंदर आणि फार प्रगतिशील आहे सरकारने दिलेल्या भरपूर ऑफरमुळे LEDचे रेट कमी झालेले आहेत त्यामुळे गेल्या वर्षी ज्या वस्तूंचे रेट भरपूर होते ते ह्यावर्षी रेट उतरलेले आहेत लोकांना खरेदी करायला सोपं आहे ऑनलाईनपेक्षाही कमी रेट मार्केटला आहे एकदा या स्वतः बघा आणि विश्वासाने घेऊन जा लहान दुकानदारांनाही दिवाळी करू द्या मोठे मोठे होत आहेत पण लहान लहान होत आहे ऑनलाईनमुळे तुम्ही फक्त दुकानदारांकडे या तुम्हाला सर्व्हिस भेटेल वस्तू स्वतः बघायला भेटेल ओरिजिनल डुप्लिकेटचा फरक माहीत पडेल आणि भरपूर व्हरायटी भेटेल ग्राहक जो ग्राहक दिसत नाही मार्केटमध्ये दिशाल पाहिजे तो ग्राहक दिसत नाही काय कारण एक सध्या तरी नाही आहे ऑनलाईनमुळे भरपूर काही फरक पडलेला आहे घरी बसूनच सर्वे गोष्टी करतील तर मग मार्केटवाल्यांचे लहान दुकानांचं कसं काय होईल कितीतरी वस्तू हाताने होममेड होतात तयार होतात त्यांना प्राधान्य कसं काय भेटेल तो सर्व काही पैसा बाहेर विदेशी कंपन्यांना जातोय ते इंडियाच्या लोकांना भारतीय लोकांना द्या सण आपला आहे हिंदू लोकांचा आहे त्याला इथं साजरा करा मोबाईलवर करू नका पब्लिकशी कॉन्टॅक्टच काय वाटतं जर काही तुम्ही मार्केटला नाही येणार तर पब्लिकशी कॉन्टॅक्ट नाही होणार ती विश्वास जो पिढी जर पिढी चालत आलेला आहे आमच्या दुकानाला 47 वर्षे होत आहे तिसरी पिढी आमची आज काम करते गिरायकांची बी तिसरी पिढी आहे पण तुम्ही आमच्यापर्यंत येणार नाही तर विश्वास पात्र तुम्ही आम्ही तुमच्यासाठी कसं काय बनणार काय कारण असू शकतं ग्राहक एकदम वेळेवर येत असतो हा प्रकार बहुतेक प्रमाणे हा ऑनलाईनमुळेही भरपूर बिघडलेला आहे दुसरी गोष्ट चोपडा तालुक्यातले नोकरी वर्ग नोकऱ्या इथं नसल्यामुळे लोक पुण्याला कळे हैदराबाद औरंगाबाद या ठिकाणी वळतात ते ऐन टायमावर सुट्टीच्या टायमाला इथं पोहोचतात आणि त्याचमुळे जी काही रौनक आहे मार्केटची ती ऐन दिवाळीच्या 2 दिवस 1 दिवस अगोदरच मार्केटला येते सुट्ट्यांचा अभाव असल्यामुळे पब्लिक त्याच टायमाला येते आता हा पिरियड परीक्षांचाही चालू होता आजच सर्वांच्या परीक्षा आटोपल्या आता उद्यापासून मार्केटला गर्दी होईल याची आम्ही अपेक्षा करतो.